आणि आता बघूयात एंटरटेनमेंट विश्वातल्या बातम्या झटपट. प्रसिद्ध गायक संगीतकार ए आर रेहमाननं 49व्या वर्षात पदार्पण केलं आहे. 19 सिनेसृष्टीला आपल्या गाण्यांनी भरभरून टाकणाऱ्या रेहमाननं त्याच्या एव्हरग्रीन गाण्यासाठी पुरस्कार देखील मिळवले. बॉलिवूडच्या परफेक्शनिस्ट आमिर खानला पुन्हा एकदा रीनाची आठवण झाली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी रीनापासून वेगळं झाल्यानंतरही आमिरचं असं म्हणणं आहे की केवळ कागदी व्यवहारानं रीना आणि माझं नातं तुटू शकत नाही, तर अजूनही रीना आमच्या कुटुंबाचा सदस्य असल्याचं आमिर सांगतोय. आमिर खानं तारे जमी पे दिग्दर्शित केल्यानंतर आणखी एक सिनेमा दिग्दर्शित करण्याच्या विचारात आहे. सिनेमाची कहाणी आमिरचा लहान भाऊ फैजलनं सिलेक्ट केल्याचं कळतंय. वाढत्या स्टारडमनंतर दीपिका खूपच बिझी असल्याचं दिसून येत आहे. तिला तिच्या आगामी कोचिडियन सिनेमाच्या डबिंगसाठी देखील वेळ नसल्याचं कळत आहे. या सिनेमाचं हिंदी आणि तमिळ व्हर्जन व्ह्यू आर्टिस्टकडून डबिंग करून घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. कल्की आणि अनुराग कश्यपच्या रिलेशनमध्ये झालेल्या दुराव्याला हुमा खुरेशी जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र हुमा आणि अनुराग याबाबत अजूनही मौनच पाळताना दिसून येत आहेत. कंगना सध्या वेगळ्याच विषयातून चर्चेला आली आहे. अभिनेत्री कंगना आणि अभिनेता विद्युत जामवालला पेटानं हॉस्टेस्ट व्हेजिटेरियनचा किताब दिल्याचं कळत आहे. रणबीर आणि कतरिना स्टारर सिनेमा जग्गा जासूसच्या शूटिंगसाठी पूर्ण एक महिना थायलंडमध्ये घालवणार असल्याचं कळत आहे. याआधीही कतरिना रणबीरच्या बीच फोटोजमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आलं होतं. बॉलिवूडच्या दबंग सलमान खानविषयी काही नवीन ऐकायला मिळतंय का याचीच त्याच्या चाहत्यांना उत्सुकता असते. त्याच्या चाहत्यांसाठी आता एक गुड न्यूज अशी आहे की येत्या काही काळातच सैफे महोत्सवात त्याला डान्स करताना अभिनेत्री सुचित्रा सेन त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत असल्याचं कळतंय. सुचित्रा सेन यांची तब्येत खालावल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं कळून येत आहे. उदय चोप्रा आणि नर्गिस फक्री यांना नुकतंच मालदीव बेटावर एकत्र पाहण्यात आलेलं आहे. त्यांनी मालदीववर एकत्र दिवस घालवल्याचे सुट्टीचे फोटोज नुकतेच इंटरनेटवर पाहायला मिळाले आहेत. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांसोबत बीच कॉस्ट्युममध्ये दिसून आले आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.